देवेंद्र फडणवीस जी हे अत्यंत संवेदनशील व्यक्तिमत्व आहे। 5 वर्ष मुख्यमंत्री म्हणून आणि त्यापूर्वी ही विधानमंडळामध्ये विरोधी पक्षात असताना विरोधी पक्ष नेते असताना आणि आता उपमुख्यमंत्री असताना या राज्याला संवेदनशील गृहमंत्री राज्याला संवेदनशील मुख्यमंत्री अशा असं कर्तृत्ववान व्यक्तिमत्व राज्याला आणि राज्याच्या 13 कोटी जनतेने अनुभवलेला आहे आणि अशा व्यक्तिमत्वाबद्दल उद्धव ठाकरे सारखा घरकोंबडा मी जाणीवपूर्वक उद्धव ठाकरेंना घरकोंबडा म्हणतो आहे ज्यांनी कधीही कुठल्या गावावर गावामध्ये समाजाच्या शेवटच्या व्यक्तीची समस्या काय आहे याचा अभ्यास नाही। उद्धव ठाकरेंना कधी रेशन कार्ड काढताना पण बघितलं नाही कधी संजय गांधी योजनेचे एक काम करताना बघितलं नाही। केवळ आणि केवळ हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा मुलगा एवढीच त्यांची ओळख आणि सोन्याच्या चमच्यामध्ये बदामाचा ज्यूस पिऊन आलिशान जीवन जगून मोठा झालेला एक मुलगा काय महाराष्ट्राची जान काय महाराष्ट्राची माहिती आणि मोदीजींचे फोटो लावून निवडून आल्यावर काँग्रेस राष्ट्रवादीच्या सोबत त्यांची लाड पुसून मुख्यमंत्री पद मिळवणे एवढंच त्याचं कर्तृत्व आणि अशा शून्य कर्तृत्वाच्या व्यक्तींनी अशा शून्य कर्तृत्वाच्या उद्धव ठाकरेंनी अष्टपैलू कर्तृत्वाचा धनी असलेला नेता देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बोलणे म्हणजे खरं तर सूर्याला दिवा दाखवण्यासारखा आहे। उद्धव ठाकरेजींची भाषा मला बोलता येते मी नागपूरचा आहे पण संस्कार आमचे आळवे येतात आहे नागपुरी भाषेत जर उद्धव ठाकरेला बोलायचं गेलं ना हा घर कोंबडा आणि ज्यांनी फेसबुक लाईव्ह शिवाय काहीच केलं नाही इतकं वाईट सरकार चालवलं 2-2 मंत्री जेलमध्ये होते दाऊदची संबंध असलेल्या लोकांसोबत तुम्ही मंत्रिमंडळात त्यांना ठेवला शेवटपर्यंत राजीनामा घेऊ शकले नाही त्यांची लाड चाटली मताच्या राजकारणाकरता तुम्ही परवा बघितलं असाल औरंगजेब करत एका सैनिकाची तुलना म्हणजे ज्या पद्धतीनं ते संभाजीनगरला बोलत होते खरं तर बावचाळलेल्या अत्यंत निराश झालेला व्यक्ती जसा असतो म्हणजे जीवनातलं सारं गेलं आणि जेव्हा जसा निराश होतो आणि व्यक्ती आत्महत्या करण्याकरता निघतो निराश व्यक्ती आत्महत्या करण्याकरता निघतो त्याप्रमाणे या पद्धतीची असंस्कृत भाषा वापरून राजकीय आत्महत्या करण्याकरता उद्धव ठाकरे निघाले आहेत। जर या पद्धतीचं त्यांचं बोलणं राहिलं तर महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी त्यांना आडवी पडेल सोडणार नाही त्यांना जिथे उद्धव ठाकरे जातील तिथे आता भाजप रस्त्यावर उतरेल यानंतर देवेंद्र फडणवीस जी बद्दल काही अपशब्द बोलले तर मी राज्याचा अध्यक्ष म्हणून सांगतो उद्धव ठाकरेंना आज तुम्हाला शेवटची संधी दिली आहे यानंतर बोललात तर लक्षात ठेवा धमकी म्हणून समजा यानंतर आपण राज्याच्या आमच्या नेत्याबद्दल बोलायचं नाही तुम्हाला तो अधिकार नाही आणि ज्या पद्धतीनं हे वागतात आहे फ्रस्ट्रेट झालेले उद्या राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा याला सोडेल काल अजितदादा बघा तुम्ही खरं तर कंटाळलंय
पण तुमच्या मधून जमत नाही माझ्या मधून जमत नाही म्हणून एकत्र आहे पण उद्धव ठाकरेंचे नेतृत्व हे कोणीच मान्य करू शकत नाही तो सत्य करता एकत्र आले होते शून्य कर्तृत्वाचा व्यक्ती आहे आणि त्यामुळे मला वाटतं की आज सारत गेला धनुष्यबाण गेला शिवसेना गेली तरी सुधरत नाही मी आणि माझा मुलगा मी आणि माझा परिवार एवढंच कर्तृत्व शिल्लक राहिलंय वाजे सारखे लोक जेलमध्ये गेले त्याची लाड उद्धव ठाकरे चाटत होते वाजे सारख्या लोकांची लहान लहान अधिकाऱ्यांकडनं करप्शन करून घेतलं शंभर शंभर कोटी रुपये मागितले अधिकाऱ्यांना आणि देवेंद्रजीची भीती याच्याकरता वाटतं यांना की पाच वर्ष मुख्यमंत्री गृहमंत्री म्हणून आणि आत्ताही गृहमंत्री झाल्यावर ज्या पद्धतीने देवेंद्रजी काय करतील ही भीती आहे आमच्यातला कोण उद्या कुठल्या चौकशीला समोर जाईल किती त्या ठिकाणी घबाड निघल याची भीती वाटतंय उद्या जर देवेंद्रजीने विचार केला त्याचा स्वभाव नाही आहे मी वारंवार त्यांना विनंती केली आहे स्वभाव बदलवायची देवेंद्रजींना देवेंद्रजी स्वभाव बदलवत नाही हा प्रश्न आहे देवेंद्रजीने स्वभाव बदलवला ना आणि त्यांनी काढणं सुरू केलं ना तर उद्धव ठाकरेंना महाराष्ट्रात राहणं मुश्किल होऊन जाईल महाराष्ट्रात इतकं सामुग्री देवेंद्रजीजवळ आहे कशाला बोलता तुम्ही काय तुमची त्या ठिकाणी उंची आहे काय कर्तृत्व आहे तुमचं मुख्यमंत्री म्हणून तुम्ही सर्व स्तरावर फेल झाले आहे आणि त्यामुळे मला वाटतं जनाची नाही तर मनाची ठेवा ज्या देवेंद्रजींनी पाच वर्ष मुख्यमंत्री असताना तुमचा लाड पोसला म्हणजे मी तर देवेंद्रजी कधी कधी मला माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला वाईट वाटतं की देवेंद्रजींनी ज्या पद्धतीने पाच वर्ष मुख्यमंत्री असताना मी राज्यात मंत्री होतो उद्धव ठाकरेंचं ज्या पद्धतीने त्यांनी त्यांना ज्या पद्धतीने मान सन्मान दिला ज्या पद्धतीने त्यांना सांभाळलं ना भावापेक्षाही जास्त प्रेम उद्धव ठाकरेंना त्यांनी दिलं एकाच वेळी भारतीय जनता पार्टीचे रिझर्वेशन बाजूला केले एकाच वेळी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी सांगितलेलं काम बाजूला केलं पण उद्धव ठाकरेंनी सांगितलेलं मात्र एक एक गोष्ट त्यांनी पूर्ण केली आणि हा घरकोंबडा हा बेईमान देवेंद्रजीला बेईमान होतोय पाच वर्ष आठवा उद्धवजी तुम्ही देवेंद्रजीकडनं काय काय करून घेतलं तुम्ही काय काय त्या ठिकाणी काय काय आपलं सर्व त्या ठिकाणी जिथे तुमचा इंटरेस्ट होता त्या ठिकाणी सर्व गोष्टी त्यांना सांगितल्या मी म्हटलं ना देवेंद्रजी जर बोलायला लागले ना तर आता घरातून बाहेर निघा निघणं मुश्किल होऊन जाईल त्याचा स्वभाव नाही तो आणि त्यामुळे इतक्या इतक्या उच्च कोटीच्या सर्वच आदर करतात देवेंद्रजीचा देवेंद्रजीचा आदर केवळ भारतीय जनता पार्टीत करत नाही महाराष्ट्राच्या विधानमंडळातले 90% सदस्य विरोधी पक्षाचे असो काँग्रेसचे असो राष्ट्रवादीचे असो यांच्याकडले उद्धव ठाकरेंकडे जे शिल्लक आहे ना ते सुद्धा देवेंद्रजीच्या व्यक्तिमत्वाबद्दल बोलू शकत नाही इतकं प्रेमळ इतकं कर्तृत्ववान आणि कुणी गेला तर वापस येत नाही हो देवेंद्रजीकडनं कुणी आजही इतकी दुश्मनी उद्धव ठाकरे करतात आहे पण उद्धव ठाकरेच्या जर घरचा कुणी व्यक्ती गेला ना त्याच्या जवळचा आमदार गेला ना अजूनही त्याच पद्धतीने देवेंद्रजी बाजूला बसवतात आणि काम करतात कधी कधी आम्हाला वाईट वाटतं की इतकं वाईट केलं मुख्यमंत्री पद काढलं मुख्यमंत्री पदावरून बाजूला केलं जेवढे त्यांचं राजकीय नुकसान करायचं तेवढं राजकीय नुकसान केलं तरी देवेंद्रजी त्यांना त्यांच्या स्वभावाप्रमाणे त्यांच्या संस्काराप्रमाणे त्यांना जवळ बसवतात आणि काम करतात कधी त्यांनी संस्कार सोडले नाही कधीही त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये वाईट शब्द वापरले नाही आणि या पद्धतीने त्यांना जर बोलाल ना तर मला वाटतं आता आम्हाला आमचा निर्णय घ्यावा लागेल आता तुमची सत्ताच गेली आहे धनुष्यबाणही गेला आहे आता तुम्हाला रस्त्यावर फिरणं मुश्किल करायला लागेल असं मला वाटतं फडदूस शब्द वापरला आहे आणि राजकारण कुठल्या स्तरावर चाललेलं आहे काय वाटतं नाही राजकारण खालच्या स्तरावर नेण्याचं काम उद्धव ठाकरे करतात आम्ही नाही करत आहे पण आमच्या नेत्यांना तुम्ही बोलाल तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही आमच्या नेत्याला बोलाल तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही कारण देवेंद्रजी मला माहित आहे
तुम्ही ज्या पद्धतीने देवेंद्रजीला बोललात ना त्या पद्धतीने आम्ही हे सहन करू शकत नाही एवढं सांगतो। उद्धव ठाकरेंकडे ज्या पद्धतीने पाहिलं जातंय सुरक्षा त्यांची काढून टाका, नितेश राणे असं म्हणतात उद्धव ठाकरेंची सुरक्षा काढून टाका, त्यांना घराच्या बाहेर निघणं मुश्किल। आजच्या नंतर उद्धव ठाकरे जर असं बोलले पुन्हा एकदा आमच्या नेत्याबद्दल तर राज्याची भारतीय जनता पार्टी उद्धव ठाकरेला घराच्या बाहेर निघू देणार नाही, त्यांना घर कोंबडा म्हणूनच राहावं लागेल। ठाकरे असेही म्हणाले की महाराष्ट्रामध्ये आज निवडणुका घ्या, तुम्ही मोदीचा फोटो घेऊन या आणि आम्ही बाळासाहेब माझ्या वडिलांचा फोटो घेऊन येतो, बोगस माणसाकडे बद्दल आता बोलून काही फायदा नाही झाला, फायदा नाही। आता जे बोलले ते देवेंद्रजी बद्दल त्यांनी सारे सीमा पार करून टाकले, जेवढे देवेंद्रजींनी त्यांच्यावर उपकार केले आहेत सारे उपकार त्यांनी फेडून टाकले आहेत बोलून। म्हणजे मला तर जीवनात कधी उद्धव ठाकरे या पद्धतीने देवेंद्रजीला बोलतील असं कधीच वाटलं नाही, त्यांनी त्यांची लिमिट पार केली आहे, ते विश्वासघातकी आहे। उद्धव ठाकरेला विश्वासघातकी म्हणतोय कारण मी पाहिलाय देवेंद्रजीला उद्धवजीला शब्द पाडताना, उद्धवजींनी सांगितलेली एक गोष्ट देवेंद्रजींनी सोडली नाही केली, एवढा विश्वासघात, एवढी बेईमानी, एवढं रक्त खराब, एवढे राजकारणाकरता खाली जायचं, पदं घेतील पदं जातील, मुख्यमंत्री पद येतील नाहीत नाही येतील, जन्म मृत्यू प्रत्येकाला आहे पण जन्म मृत्यूच्या अंतरात कोण किती दिवस जगला त्यावेळी तो कसा जगला याला महत्व आहे। उद्धव ठाकरेचं कोणी जीवनभर नावही घेणार नाही उद्या या पद्धतीने बोललं तर। आणि आता तर आम्ही समजून शेवटचा वॉर्निंग आहे उद्धव ठाकरेंना, यानंतर तुम्ही देवेंद्रजी बद्दल बोलून बघा बस, आज लास्ट आहे। त्यांना भीती वाटत आहे देवेंद्रजीची की 5 वर्ष मुख्यमंत्री असताना ज्या पद्धतीने देवेंद्रजींनी देवेंद्रजीकडे असा कोण नेता नाही ज्यांच्याबद्दल देवेंद्रजीला माहित नाही, पण कधी तेच मी सांगितलेला देवेंद्रजींच्या स्वभावाची चूक आहे की देवेंद्रजी कधी, आज मी जाहीरपणे कबूल करतो, त्यांनी संस्कार वंस्कार बाजूला ठेवले पाहिजे, त्यांनी आकाशबुद्धी न वागत राजकारण केलं पाहिजे असं वाटतं आता मला। आम्ही कधी कधी त्यांना म्हणतो की तुम्ही आकाशबुद्धी कधी दाखवत नाही, तुमचा आकाश का दाखवत नाही, तुमच्या एवढा अन्याय करतात, तुमच्या एवढे वृद्ध बोलतात, परिवारा पण जातात, परिवाराला सोडत नाही, तुम्हाला सोडत नाही, तुम्ही असे का वागता, ते म्हणतात आम्हाला संस्कार आहे, माझ्या आईवडिलांनी मला हेच संस्कार दिले, पण तुमचे संस्कार आता देवेंद्रजी तुमच्याजवळ ठेवा, आता आम्ही आमचं ठरवलं आहे, आता तुमच्याबद्दल कोणी बोललं तर आम्ही सोडणार नाही कोणाला। 16 एप्रिलला महाविकास आघाडीची नागपूरला सभा आहे आणि उद्धव ठाकरे सुद्धा येणार आहे, उद्धव ठाकरेंनी जर आपली लिमिट पार केली तर आम्हाला आमची लिमिट पार करावी लागेल। आज त्यांनी आपली लिमिट पार केली, आज पहिल्यांदा केली आहे, आम्ही संस्कार पाळतो आहे, आज आम्ही त्यांना काही बोलत नाही आहे, आज त्यांना आम्ही काही सांगणार नाही, आज आम्ही काही आंदोलन करणार नाही, नाहीतर आम्हाला मातोश्री समोरही जावं लागेल, मातोश्री समोरही जावं लागेल। यानंतर देवेंद्रजीच्या विरुद्ध बोलले तर तुम्ही नियमाने बोला, संस्कारांनी बोला, विरोधी पक्ष नेते म्हणून तुम्हाला तुमची जबाबदारी तुम्ही पार पाडा, सरकारवर टीका करा, धोरणावर टीका करा, तुम्ही व्यक्तिगत पद्धतीने टीका कराल तर सोडणार नाही, तुम्ही सरकारवर टीका करा, सरकारचं चुकलं सांगा, सरकार काही वाईट वागते का सांगा, शेतकऱ्यांसाठी काही करताय का करा बोला, तुम्ही त्या ठिकाणी ज्या पद्धतीने व्यक्तिगत पद्धतीने उतरला असाल तर महाराष्ट्रात भाजप काही झोपली नाही आहे, महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी क्रमांक 1 आहे आणि ती क्रमांक 1 ची पार्टी तुम्हाला सोडणार नाही, मी तुम्हाला वॉर्निंग देतोय। नाही टार्गेट काय करतील, याची अवकात काय, यांचं काय कर्तृत्व आहे देवेंद्रला टार्गेट करतील, देवेंद्रजीच्या टाचणीची बरोबरी करू शकतं का उद्धव ठाकरे, मोदीजी बद्दल बोलतात ते, मोदीजी बद्दल सोडा, देवेंद्रजीच्या टाचणीवर बरोबरी तुम्ही करू शकत नाही, तुम्ही काय सांगताय का टार्गेट करणार देवेंद्रजीला, तुम्ही ज्या माणसाचं आयुष्य निष्कलंक आहे, ज्याने कधी आपल्या जीवनामध्ये कोणी वाईट विचारला थारा नाही आहे, कधी त्यांनी आपल्या जीवनात वाईट विचार आणले नाही आहे, कधी कोणाबद्दल आकस आणला नाही, कधी त्यांच्या स्वभावात नाही, कधी त्यांच्या स्वभावात भ्रष्टाचार नाही आहे, करण्याची मदत करण्याचीच त्या ठिकाणी भूमिका आहे, संस्कारच पाळतात नेहमी, अशा व्यक्तीबद्दल तुम्ही बोलाल तर कोण सोडेल।
काँग्रेस साहेब हे जे आता उद्धव ठाकरे बोललेला याला शरद पवार कुठल्या अर्थाने गेल काय वाटतं तुम्हाला? कारण काँग्रेस दोन्ही महाविकास आघाडीचे घटक पक्ष, मला वाटतं की अजित दादा असेल किंवा काँग्रेस असेल किंवा नाना पटोलेजी असतील कोणी असेल, उद्धव ठाकरे तिचं समर्थन ते करणार नाही। कारण उद्धव ठाकरेजी ज्या पद्धतीने बोलले त्यांना ते मला वाटतं याचं कधी समर्थन करणार नाही, आणि समर्थन केलं तर बघू, पण समर्थन करणार नाही कारण ते प्रगल्भ आहेत, काही गोष्टी ते प्रगल्भ पद्धतीने करतात। काल अजित दादा बोलले ना ते एक डिग्री मागतात पंतप्रधानाला त्याचा भोंगा, तर पंतप्रधानाला डिग्री मागायला निघाले, काय करतात काय बोलतात। सत्ता गेल्यापासून त्यांना माहित आहे की मोदी अमित भाई आणि देवेंद्रजी जोपर्यंत आहे तोपर्यंत मी आता कधी मुख्यमंत्री म्हणू शकत नाही, आणि त्यामुळं त्यामुळं ते या पद्धतीने इतक्या फ्रस्ट्रेट झाले आहे। उद्या जर थोडेसे संस्कार सोडले ना आमच्या नेत्यांनी तर उद्धव ठाकरे वारंवार सांगतो मी, उद्धव ठाकरेला घराच्या बाहेर निघणं मुश्किल होईल, ही परिस्थिती निर्माण होणार आहे थोडे जरी संस्कार सोडले आमच्या नेत्यांनी। पण देवेंद्रजी आडवे येतात, हा प्रॉब्लेम आहे आमचा, आमचा प्रॉब्लेम आहे देवेंद्रजी आडवे येतात। रोशनी शिंदे यांच्यावरती हल्ला झालाय आणि आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहे, नेमकं या प्रकरणात भाजपचे अध्यक्ष म्हणून तुम्हाला काय वाटतं? नाही, कुणावर हल्ला झाला असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, कुणी तो कुठलाही गुन्हा असेल कारवाई झालीच पाहिजे आणि कारवाई सरकारने केलीच पाहिजे, त्याबद्दल काही कोणाचं दुमत नाही। मंत्रिमंडळाचा विस्तार होत आहे तर एक मंत्रिमंडळाचं एक खातं त्यांनी गुंड खातं म्हणून उघडावं आणि एक मंत्री नेमावा गुंड म्हणून, अहो दाऊद सोबत ज्याचे संबंध होते नवाब मलिकाचे ते पेपरवर आले आहेत, दाऊद सोबत ज्याचे संबंध होते पेपर मध्ये आले आहेत, तसा तुम्ही मंत्री घेतला, तसा मंत्री तुम्ही पोहोचला, तसा मंत्री जेलमर गेल्यावर तुम्ही त्या ठिकाणी त्याचा राजीनामा घेऊ शकले नाही, तुम्ही काय सांगताय? तुमचे तरी मंत्री त्या ठिकाणी रडारवर आहेत, आता ते दिसते तुम्हाला, आणि तुम्ही काय भ्रष्टाचार त्या गोष्टी करता, भ्रष्टाचाराने बरबटलेल्या लोकांसोबत तुम्ही बसले आहात, आणि तुम्ही स्वतः काय आहात, तुमचे कोणते कामधंदे आहेत, कशाला बोलायला होता कुणाला? तुम्ही शांत राहा, शांत राजकारण करा, तुम्ही विकासाबद्दल बोला, महाराष्ट्राच्या विकासाबद्दल बोला, तुम्ही शेतकऱ्याकरता बोला, तुम्ही शेतमजुराकरता बोला, मुख्यमंत्री म्हणून तुम्ही खूप ज्ञान घेतलंय ना, ज्ञान सांगा ना एखादं महाराष्ट्राचं, अरे तुम्ही ते इतकं वाईट आहात, तुम्ही ज्या ज्या पद्धतीनं केलं विदर्भात काय याची धमक आहे, विदर्भामध्ये विदर्भ वैधानिक मंडळ बंद कोणी केलं? उद्धव ठाकरेंनी केलं आहेस त्यांना अधिकार बोलायचा? विदर्भाचं वैधानिक मंडळ, विदर्भाचा विकास करणारं विदर्भाचं वैधानिक मंडळ सुद्धा आज 16 तारखेला सभा करताय, विचारू प्रश्न त्यांना, विदर्भावर 50 अन्याय केले मागच्या 40 वर्षामध्ये, मियांचा प्रकल्प बंद पाडला, मियांचे पैसे बंद पाडले, 5000 कोटी नागपूर शहराचे थांबवले, काय सांगतात ते सभेमध्ये? घेऊ द्या सभा, बोलू द्या यांना, मी बोलेल मग सभा झाल्यावर काय बोलायचं ते। मी सांगतो की ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे बोलले, फडणवीसजींनी आपले संस्कारमय शब्द काढून टाकावे, आपल्या ब्लड मधले संस्कार काढावे, आपल्या रुद्र रूपात यावं, आणि आपल्या रुद्र रूपात येऊन त्यांनी सरळ सरळ आता जे काही त्या ठिकाणी त्यांचे अधिकार वापरावेत, आणि त्यांचे अधिकार वापरून आणि सरकारचे सर्व अधिकार वापरून त्यांनी पुढची कारवाई करावी। मला वाटतं फडणवीस साहेबांचे संस्कार त्यांना आडवे येतात आहे, ते संस्कार त्यांनी आडवे ठेवू नये, ज्या पद्धतीने लोक संस्कार पाळायला तयार नाही, ज्या पद्धतीने राजकारणाच्या पलीकडे जाऊन त्या ठिकाणी व्यक्तिगत टीका होत आहे, कारण नसताय टीका करताय, काही आज फडणवीसजी त्यांना बोलले नव्हते, काही त्यांना फडणवीसांनी टीका केली नव्हती, परवाच्या सभेवरनं काही टीका केली नव्हती, आणि ज्या पद्धतीने ते बोलले ते सारे विश्वासघात, म्हणजे जेव जेव शब्द उद्धव ठाकरे करता वापरताय, विश्वासघात रक्त, त्या पद्धतीने त्यांचं बोलणं होतं आजचं, अत्यंत वाईट पद्धतीने ते फडणवीसांना बोलले आहेत। आजपासून मात्र ही त्यांना शेवटची वेळ आहे, मी वारंवार सांगतोय, ही त्यांना शेवटची संधी दिली आहे, यानंतर जर बोलले तर आम्ही सोडणार नाही, आता त्या घरकोंबड्याला आम्ही घरातच ठेवू। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेजी हे एक या महाराष्ट्राचं भूषण होत, आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे टाचणीभर जरी विचार आमच्या ब्लडमध्ये आले म्हणून आम्ही काम करतोय, टाचणीभर विचार जरी आम्ही त्यांनी घेतले आहेत,
रात्रीभर माझ्यासारख्या कार्यकर्ता त्यांचं विचारावर काम करणारा कार्यकर्ता काय साम्य उद्धव ठाकरे आणि बाळासाहेबांमध्ये फक्त मुलगा म्हणून ना विचारधारा योग्य आहे ना त्या ठिकाणी संस्कार आहेत बाळासाहेबांचे ना बाळासाहेबांचे कुठलेही त्या ठिकाणी वैचारिक भूमिका आहे बाळासाहेबांचं हिंदुत्वची भूमिका आहे एक ही बरोबरी स्वर्गीय हिंदू वृद्धसाहेब रमणाट बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा सोडला एक ही गुण बाळासाहेबांचे उद्धवजी मध्ये नाही एकही गुण नाही फक्त आव्हानताय मग ते सभेमध्ये फटाके फोडून येतील मग ते फुलझड्या लावतील खूप आणि ते मग लाल खुर्ची द्या त्यांना वेगळी बसायला अजितदा बोलले काल त्यांची पाठ दुखते म्हणून किंवा पाठीचा आजार आहे म्हणून कशाला येतं मग पाठीचा आजार झोपान घरी अहो काही नाही राजेशाही थाट आहे राजेशाही थाटाने बिलकुल वेगळी खुर्ची पाहिजे आहे मुलगा बाजूला पाहिजे आहे आणि मग बाकी लोक सर्व छोटे मी एक तासाने येईल तुम्ही तो म्हणता तोंडाच्या वाफा फेका मी आल्यावर कोणी बोलणार नाही मी एकटाच बोलेल हे जे आहे ना काही बरोबरी करू शकत नाही बाळासाहेबांची बरोबरी कुणीच करू शकत नाही बाळासाहेबांचा एक टाचणीवर एक गुण उद्धव ठाकरेमध्ये नाही गेल्या काही दिवसात उद्धव ठाकरेंचा थैथाट पाहायला भेटतो जे काही वक्तव्य गेल्या काही दिवसातले आहे ते एकूणच कशामुळे ही चिड काय तुम्ही किडकच आहे मुख्यमंत्री पद गेलं एकदा माणूस मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसला ना आणि तो गेला नंतर गेल्यानंतर जे शरीराचा बॅलेन्स जातो कारण सत्तेची खुर्ची अशी असते ती चांगल्या चांगल्या लोकांना ती खुर्ची पागल करते तर उद्धव ठाकरेंना त्या खुर्चीने पागल केलाय आता पैशाने काही जमत नाही सत्तेचा पॉवर जो असतो ना कधी उद्धव ठाकरे सत्ता पाहिली नाही त्यांनी कधी ग्रामपंचायत मेंबर बनले नाही ते कधी आमदार बनले नाही कधी खासदार बनले नाही आमच्यासारखे लोक काय मंत्रीपद आहे नाही आहे आम्ही त्या खुर्ची लटकलो नाही उद्धव ठाकरे खुर्ची लटकले होते त्यांना 2.5 वर्ष मुख्यमंत्री पद भेटलं ती खुर्ची भेटली त्यांना वाटली परमनंट आहे आता ही कधीच जाऊ शकत नाही मरेपर्यंत म्हणून ती खुर्ची मुख्यमंत्री पदाची खुर्ची त्यांना आता रात्रंदिवस झोपेतली दिसते बसलो उठलो बसलो उठलो त्यामुळं त्या पद्धतीने ते खुर्चीच्या लोभापटी खुर्ची गेल्यामुळं फस्टेट झाल्यामुळे त्याचे बोलतात आहे दुसरं काही नाही आहे आणि त्यांनाही वाटतंय की देवेंद्रजी आणि आमचे मोदीजी आणि अमितभाई यांच्यामुळे माझी खुर्ची गेली विश्वासघात करणाऱ्या लोकांना बदला घेणे हे काही चूक आहे का तुम्ही विश्वासघात केलाय आणि विश्वासघाताचा बदला घेतलाच पाहिजे देवेंद्रजीला माझी विनंती आज तुमच्या माध्यमातून मी त्यांना बोललो नाही आज पण देवेंद्रजीला माझी विनंती आहे तुमच्यासोबत विश्वासघात केलाय तुम्ही त्या ठिकाणी त्याचा बदला घेतला पाहिजे देवेंद्रजीने आतापर्यंत बदला घेतला नाही आहे देवेंद्रजीने अजूनही आपले संस्कार सोडले नाही आहे आज माझी मागणी देवेंद्रजीला आपल्या माध्यमातून आहे तुम्ही त्यांना मी माझी मागणी तुमच्या माध्यमातून आहे की संस्कार वगैरे बाजूला करून त्या ठिकाणी व्यक्तिगत जर तुमच्यावर कोणी आरोप करत असेल त्याचा त्या ठिकाणी बदला घेतलाच पाहिजे चुकीचे वागत असेल त्या ठिकाणी त्याचा धडा शिकवला पाहिजे या विचारात मी आहे.